आदरणीय व्यासपीठ आणि इथे आमच्या कौतुक सोहळ्यासाठी जमलेले सर्व मित्र आणि मैत्रिणी आणि पालकवर्ग. इथून माग चार भिंतीमध्ये बसूनच अभ्यास करायला सवय लागली, एवढी लोकांच्या समोर बोलायची आय थिंक मला वाटतं पहिलीच वेळ आहे, त्यामुळे आता हळूहळू सवय करावी लागेल. तसं माझा प्रवास म्हणून मी काय आधीपासून ठरवलं नव्हतं की आय एस व्हायचं किंवा यू पी एस सीची परीक्षा द्यायचं. तसं बऱ्याचपैकी असतं की आधीपासून ठरवलं वगैरे, माझ्या बाबतीत तर तसं काहीच नव्हतं. पाचवीपर्यंत माझं शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेत झालं, पहिल्यापासून इंग्रजीची भीती प्रचंड वाचायची, काही इंग्लिशमध्ये पास झालं तरी भरपूर झालं, कारण गावाकडे बऱ्यापैकी 10वीला 35 मार्क वगैरे पाडून व्हायतात जनरली पास सगळे, मला 45 पडले, 10 मार्क थोडे जास्त पडले. त्याच्यानंतर 10वीला 70 वगैरे पडले तर काय करायचं, तर म्हटलं मग सायन्सला जायचं, सगळेच म्हणायचे 70 मार्क थोडे चांगले मार्क पडले म्हणजे चला सायन्सला. तर सायन्स वगैरे केलं, 12वीलाही थोडे 75 वगैरे पडले, मग आता काय करायचं, व्हायचं तर डॉक्टर होतं, पण डॉक्टरच्या सी ई टीच्या परीक्षेत एवढे मार्क काही पडले नाही. आम्हाला असं वाटतं की डॉक्टर होण्यासाठी 12वीचाच खूप म्हणजे थिअरीचा जो अभ्यास आहे 12वीची बोर्ड आहे त्याचा खूप अभ्यास केला, पण सी ई टीचं काही मार्गदर्शन नव्हतं किंवा त्याची जाणीवही नव्हती, त्यामुळे सी ई टीत मार्क पडले नाही. मग काय करायचं, तर म्हणे फार्मसीला जाला, फार्मसी म्हणजे औषधांत. आता खूप जण गावाकडे मी जातो तेव्हा म्हणतो की काय करता, म्हणजे जेव्हा वडीलधारे किंवा म्हातारी माणसं विचारतात फार्मसी म्हणजे काय, त्यांना सांगणं ते नसतं का औषधाचं दुकान गोळ्या वगैरे, ते असं सांगावं लागतं, म्हणजे फार्मसी खूप जणांना माहिती नाही. त्यानंतर बी फार्म करत असताना तोपर्यंत तरी काही स्पर्धा परीक्षेचा गंध नव्हता की काय असते एम पी एस सी, एम पी एस सी विषयी ऐकलं होतं, यू पी एस सी विषयी तरी ऐकलं नव्हतं. पण जेव्हा मी थर्ड इयरला होतो, माझं बी फार्मसी सासूला झालं, म्हणजे जगताप सरही तिथालचे जे, त्यावेळेस विशाल साळुंके नावाचा मुलगा अख्या भारतामध्ये सातवा आला, 2005 किंवा 6 असेल, त्यावेळेस नगरपालिका सभागृहामध्ये कार्यक्रम ठेवला होता. त्यावेळेस मी ते गेलो, त्यावेळेस कुठंतरी असं वाटलं की अरे ही पण एक चांगली अपॉर्च्युनिटी आहे की आपल्या समाजासाठी आपल्या लोकांसाठी काहीतरी काम करायची, आणि खेडेगावातून आल्यामुळे समाजाबरोबर किंवा लोकांबरोबर एक आत्मीयता असते, ती लिंक असते, तर त्यावेळेस कुठंतरी होतं की हे आहे. पण त्यावेळेस असं वाटायची की लय मोठी परीक्षा आपल्याला काही जमायचं नाही, इंग्रजी वगैरे यावं लागतं, आणि कॉन्फिडन्स नव्हता, आत्मविश्वास आत्मविश्वास नव्हता. ठीक आहे बा आपल्या आपलं ग्रॅज्युएशन वगैरे करू, मग त्यावेळेस तो विचार तिथे सुटला किंवा बा आपल्याकडून होणार नाही. मग ग्रॅज्युएशननंतर एम फार्मसाठी गेट नावाची एक्झाम असते जी इंजिनिअरिंगलाही आहे, मग त्याचा अभ्यास चांगला केला तर त्याच्यामध्ये पास झालो, कॉन्फिडन्स नव्हता पण पास झालो. त्यावेळेस असं वाटायला लागलं की अरे वा चला, म्हणजे अभ्यास केला तर होतं, 3 महिने अभ्यास केला होता, नॅशनल लेवलची एक्झाम होती आणि पास झालो. मग पास झालं तर मग नॅशनल इन्स्टिट्यूटमध्ये ॲडमिशनही भेटलं चंदीगडला. एम फार्म करता करता थोडं नॅशनल लेवल एक्सपोजर भेटलं, म्हणजे वेगवेगळ्या राज्यातून जी काही मुलं आली त्यांच्याबरोबर संवाद साधताना किंवा त्यांच्याबरोबर राहताना असं कळलं की अरे आपल्यासारखीच आहे, म्हणजे असं काही वेगळे नाही. आज नाही तर असं वाटायचं की शहरातून आहे किंवा क्लास वगैरे केलेत किंवा ह्या गोष्टी. मग त्यावेळेस तो कॉन्फिडन्स वाढला एम फार्म नंतर, तोपर्यंतही पुन्हा मनात काहीच नव्हतं की स्पर्धा परीक्षा करायची. मग एम फार्म नंतर पी एच डीला ॲडमिशनही भेटत होतं, पण त्यावेळेस असं काहीतरी म्हणजे स्पर्धा परीक्षांच्या पेपरमधून किंवा याच्यामधून जेव्हा मी यू पी एस सी क्वालिफाय झालेले विद्यार्थ्यांचे हे पाहिले मनोगत किंवा त्यांचे फोटो वगैरे, तेव्हा असं क्लिक झालं का अरे आधी कधीतरी ठरवलं होतं की अरे करायचं. आणि मग जेव्हा मी पी एच डीला माझं ॲडमिशन होणार होतं, एंट्रन्स दुसऱ्या दिवशी होती, मी ती दिली पण आणि ती पास पण झालो, पण मी त्यावेळेस मला रात्री झोपच आलं नाही, मी असं ठरवलं की अरे मला आयुष्यभर सायंटिस्ट व्हायचं आहे का, मी लॅबमध्ये राहून त्या टेस्ट ट्यूबमध्ये इकडे तिकडे येऊन माझं आयुष्य असं जायला आवडेल का मला. तेव्हा मी तो शांतपणे विचार केला तर म्हटलं नाही मला अशी नोकरी पाहिजे का जिथं मी सामान्य लोकांसाठी काम करेन किंवा मग लोकात राहून काम करता येईन, नाहीतर सहसा आपण नेहमी गव्हर्नमेंटला याला त्याला शिव्या देत असतो, काय खरं नाही हे काय करत नाही राजकारणी असे हे तसे, म्हणजे शिव्या देण्यातच आपला बराच वेळ जात असतो. मग काय हरकत आहे की आपणही ते हे घेऊन जबाबदारी घेऊन सर्व्हिसेसमध्ये जाऊन चांगलं काम केलं तर काय हरकत आहे. तर तो एक हे होता, आणि त्या रात्रीच ठरवलं, मला पी एच डीला ॲडमिशन भेटलंही होतं, त्यातही ठरवलं की मला पी एच डी करायची नाही आणि मी यू पी एस सी करणार आहे. आणि यू पी एस सी करणार त्यावेळेस म्हणजे वही पोस्ट ग्रॅज्युएशन केलं पार, म्हणजे एका दिवसात किंवा एका रात्रीचा असा निर्णय जरी तो झाला असला तरी त्याला पार्श्वभूमी वेगळी होती. त्यामुळे मग नंतर एक वर्ष मुंबईमध्ये जॉब वगैरे केला आणि मग नंतर पुण्यामध्ये यू पी एस सीच्या प्रिपरेशनसाठी आलो. मेन म्हणजे की सर्वापैकी आता एवढं माहीत होतं की अभ्यास केलं तर होतं, एवढं मार्गदर्शन गायडन्स असं कोणाचं नव्हतं, आईवडिलांची साथ होती, दाजींची किंवा मित्रांची, जसे प्रदीप चौधरी उमाकांत बेरट आहे तिथे, त्यांनी म्हटले की तुला जे मनाला वाटतं ते कर. शेवटी मग तो विचार केला की आयुष्याच्या उतारात असं नको वाटायला की अरे चान्स होता आणि तो सोडला, मग बाकी जाऊ द्या जॉबही सोडून दिला सगळं, पण की आपल्याला शेवटी समाधान महत्त्वाचं, मला काय आवडतं काम करायला त्या कामात जर तुम्ही सर्वस्व झुकून ते काम केलं ते समाधान सगळ्यात महत्त्वाचं, मग तो जॉब कोणताही असो, यू पी एस सी असो किंवा प्रायव्हेट असो,
मला वाटतं की तो प्रश्न समाधानाचा आहे. म्हणजे इथे आल्यानंतर की एवढंच की तयारी केल्यानंतर होतं. मग ऑप्शनल तेव्हा मी जेव्हा 2009-10 इथे आलो तेव्हा आय एस तांबोळी वगैरे त्या सरांचं सिलेक्शन वगैरे झालं होतं. त्यांचा ऑप्शन होता जॉग्राफी पॉल सायन्स. आता घ्यायचं काय तर पॉल सायन्स बऱ्यापैकी माझा डिसाईड होता. मग आता त्या सरांचं झालं म्हणून मग त्यांच्यामुळे जॉग्राफी पॉल सायन्स घेतला. त्याच्यानंतर मग सुरुवात पहिल्या अटेम्प्टला प्रचंड अभ्यास केला. 13-13, 14-14 तास पहिले प्रिलिमही पास झालो. पण प्रिलिमलाच एवढा अभ्यास केला का नंतर गार पडलो. नंतर मेचं झालं, मेन्स आली. त्यावेळेस मेन्सचं एवढं हेही नव्हतं. मग मेन्स दिली, मेन्समध्ये इंटरव्ह्यूचा कॉल वगैरे काही आला नाही. त्याच्यामुळे मग ते डिप्रेशन अपडाऊन हे झालं. वयही वाढलेलं होतं की बा आता तू एवढा जॉब वगैरे सोडून आला, आता काहीतरी लवकर करायला पाहिजे. सेकंड अटेम्प्ट झालं तर सेकंड अटेम्प्टला त्याच वर्षी सीसॅट आलं होतं. थोडा ओव्हर कॉन्फिडन्समध्ये गेलो की येतं आहे. त्याच्यामुळे मग ती प्रिलिम फेल झालो दुसऱ्या अटेम्प्टची. त्याच्यामुळे एवढं डिप्रेशन आलं का आता काही नाही. तरी पण माझ्या घरच्यांनी किंवा नातेवाईकांनी कधी विचारलं नाही की बाबा अजून किती दिवस किंवा अजून काय. मग ह्यावेळेस असं ठरवलं, अभ्यास बऱ्यापैकी झाला होता, ठरवलं की आता थोडी MPSC द्यावी आणि एखादी आपली पोस्ट घेऊन आपलं एक सपोर्टिव्ह काहीतरी द्यावं. मग त्या ह्यावर्षी मग मी असं ठरवलं होतं की बा MPSC अटेम्प्ट चांगला द्यावा. मग MPSC अभ्यास मी सुरुवातीपासून खूप चांगला केला. UPSC डोक्यात होतं पण ते थोडं बॅकलॉगला पडलं होतं, कारण वय वाढलं होतं किंवा बाकीच्या गोष्टी प्रायॉरिटी चेंज झाल्या होत्या. त्याच्यामुळं मग MPSC प्रचंड अभ्यास केला, चांगला केला. UPSC टेन्शन न घेता की ठीक आहे मला अटेम्प्ट द्यायचा आहे, मग होईल का नाही होईल ते टेन्शन न घेता मी दिला. प्रिलिमही पास झालो. प्रिलिम पास झाल्यानंतर मेन्सचंही MPSC मेन्स वगैरे त्याच दरम्यान होती. MPSC अभ्यास चालू ठेवला. नंतर 1-1.5 महिना भेटला MPSC नंतर, त्या काळात थोडाफार अभ्यास केला. पण आधी जो अभ्यास केला तो खरंच चांगला होता. MPSC अभ्यासाचा उपयोग झाला आणि मेन्सचा मला कॉन्फिडन्स नव्हता की इंटरव्ह्यूचा कॉल वगैरे येईल, पण तोही आला. आणि कारण माझे पेपर वगैरे बऱ्यापैकी कम्प्लीट नव्हते झाले, पण तो आला, इंटरव्ह्यूचा कॉल वगैरे आला. तर मला असं वाटतं की हा अभ्यास UPSC वगैरे आहे, हो काय एक दिवसाचा नाही किंवा वन नाईट शो जो पण अकॅडमिकमध्ये करतो की आज केला उद्या लिहिलं पेपरमध्ये संपलं. कारण हा अभ्यास आपल्याला 3-4 वर्ष किंवा म्हणजे सुदैवाने सगळे पहिल्याच अटेम्प्टमध्ये व्हावी ही इच्छा, पण असं होत नाही की तुम्हाला 1-2 वर्ष त्याच त्याच गोष्टी बऱ्यापैकी वाचावं लागतात. त्याच्यामुळे बेसिक फंडे जेवढे क्लिअर असतील तेवढं चांगलं. कारण तेच विषय एकदा समजले, त्या कन्सेप्ट एकदा समजल्या की पुढं अभ्यास करायला जास्त त्रास होत नाही. मग इंटरव्ह्यूला तर मग इंटरव्ह्यूचा कॉल आला तेव्हा म्हणजे मी हेच म्हणजे एक्सायटेडच होतो. जाधव सरांकडे युनिक अकॅडमीला वगैरे मी इंटरव्ह्यूचंही हे दिला. त्याच्या आधी पॉल सायन्सच्या टेस्ट सिरीज वगैरेही मी त्यांच्याकडे केल्या होत्या, त्यामुळे लिहिण्याचा म्हणजे ती रायटिंग प्रॅक्टिस वगैरे झाली होती. इंटरव्ह्यूचं सगळ्यात मुलाखत सांगायचं म्हणलं तर गावाकडच्या लोकांना जास्त ॲडव्हान्टेज का असतो, तर गावाकडची लोकं बऱ्यापैकी म्हणजे आपण आजूबाजूला जे पाहतो त्याच्याविषयी जनरली प्रश्न पडतात. आता माझा मुलाखत झाली तर माझं गाव आहे राळेगण. राळेगण म्हटलं का सगळे घर अण्णा आजार आहे, पण माझं राळेगण सिद्धी नाही आहे, राळेगण थेरपाळ आहे. आता ते आणि आमच्या दोन्ही गावांमध्ये अंतर आहे 8 किलोमीटर. तर तालुका सेम, जिल्हा सेम, तालुका पारने, जिल्हा अहमदनगर. तर कोणालाही पहिलं कुडालचा म्हटलं का राळेगण, मग अण्णा आजार आहे का, नाही नाही त्यांच्या शेजारी थोडं 8 किलोमीटर तिथे. म्हणजे ते थोडा कमीपणाचंही वाटायचं, कारण मग त्यांचं राळेगण हे, मग आमचं राळेगण काय. इंटरव्ह्यूमध्ये माझी सुरुवात येत असेल तुम्ही राळेगणवरून, मग अण्णा आजार, मग राळेगण सिद्धी का फेमस आहे देशामध्ये, मग ती जलसंधारणाची कामे वगैरे. मग त्यांनी असं विचारलं की मग त्यांचं राळेगण एवढं देशामध्ये प्रसिद्ध, मग तुमचं काय वेगळं आहे असं. आता राळे पारनेर तालुका म्हटलं तर दुष्काळी वगैरे भागच आहे सगळा, पण आमची तर एक प्रॉब्लेम आहे का कुकडी कॅनल गेला आहे. कुकडी कॅनलच्या खाली आमचं राळेगण येतं, वरती त्यांचं राळेगण येतं. कॅनल वरती असल्या खाली असल्यामुळे आम्हाला पाणी आहे कॅनलचं, वरती असल्यामुळे पाणी नाही, थोडा डोंगराळ भाग आहे. तर सर म्हटलं की सर खरा प्रॉब्लेम असा आहे की म्हणजे समृद्धता, म्हणजे आपण म्हणतो ना की डेव्हलप व्हावं, लोकांकडे पैसा वगैरे यावा, पण तो एक शापही ठरतो कधी कधी. म्हणजे ते आमच्या बाबतीत थोडंफार आहे की कॅनलच्या खालच्या भागात असल्यामुळे थोडंफार पाणी आहे, बागायती आहे, त्याच्यामुळे थोडाफार पैसा प्रत्येकाकडे आला आहे. त्याच्या उलट त्यांच्या राळेगण सिद्धीमध्ये म्हणजे जिरायती भाग आहे, पाण्याची सोय नाही, लोक गरीब आहे, त्याच्यामुळे ते एकमेकांबरोबर सहकार्य करतात. ते आमच्या गावात उलट आहे, प्रत्येकाकडे पैसा आला हे आला व तू कोण, मी का तुझा ऐकू, प्रत्येक जण पुढारीपणा करायला, मी का तुझा ऐकू. म्हणजे प्रत्येकाकडे सुबत्ता बऱ्यापैकी आहे. त्याच्यामुळं म्हटलं की सर तो एक प्रकार आहे तिथे. दुसरं म्हणजे भौगोलिक, आमचं गाव म्हणजे थोडं समतल पातळी येतं प्लेनवरती, त्यांचं डोंगरात येतं. आता म्हणजे जलसंधारणाची कामं करायची म्हटली तर सपाटीव करायची कशी, म्हणजे डोंगरात तो भाग आहे म्हणा, पण हा एक दुसरा भाग तर सपाट आहे, तर त्याच्यामुळे शेती वगैरे करता येते, पण बा मग जलसंधारणाची कामं वगैरे नाही करता येत. तर हे आणि मग त्यांना हेही सांगितले की आता हळूहळू लोकांना कळायला लागले,
की म्हणजे आमच्या गावात बोरवेल्स विहिरी वगैरे जास्त आहे, जल म्हणजे जलस्रोताचा वापर जास्त प्रमाणात झाला आहे, ऊस वगैरे वाढतोय, त्याच्यामुळे आता लोकांना हळूहळू कळायला लागले की अति पाण्याचा वापर वगैरे करू नये, म्हणजे ऊसाचंही प्रमाण कमी करावं, कडधान्य वगैरे याचंही प्रमाण वाढवावं, म्हणजे असं हळूहळू प्रमोट होते. तर मग हे सांगताना मला माझ्या म्हणजे जे मी जीवन माझं लहानपण गावात गेलं त्याचा मला फायदा झाला, हे मला कोणत्याही पुस्तकातून वगैरे वाचून कुठेही भेटलेलं नाही. म्हणजे मला असं वाटतं की UPSC आता डायनॅमिक होते, प्रत्येक म्हणतो डायनॅमिक UPSC घरातलं काही विचारलं जात नाही आहे. तर मला वाटतं आपल्या आजूबाजूला जगात जे घडतं तुम्ही परिस्थिती वरती येला त्याचं तुम्ही किती उघड्या डोळ्यांनी हे करा, म्हणजे ॲनालिसिस करा, त्या फॅक्ट कशा कलेक्ट करता, हे कशामुळे झालं का झालं, बऱ्यापैकी प्रश्न वाटतं त्याच्यावर असतात. मुलाखती दुसरा प्रश्न माझ्या आईच्या नावावरून होता, तुमच्या आईचं नाव नर्मदा आहे तर तुम्हाला नर्मदा ती माहिती आहे का, कुठून कुठे ईस्ट कडून वेस्टकडे की वेस्टकडून ईस्टकडे. भरती झाल्यानंतर मग सरदार वल्लभभाई पटेल तू सरोवर जो प्रकल्प आहे त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं, म्हणजे तिथून जे विस्थापितांचे आहे त्यांच्या प्रश्नाबद्दल काय वाटतं. म्हणजे मला असं वाटतं की काही बाऊ करायची गरज नाही आहे, जे काही आपल्या आयुष्यात घडतं खरं घडतं ते प्रामाणिकपणे पुढं ठेवायची फक्त हे आहे. त्याच्यामुळे मला नाही वाटत की असं प्रत्येकी चार भिंतीत बसून अभ्यास तर करावा लागणार आहे, त्याला पर्याय नाही, पण शेवटी आपण आपल्या आजूबाजूचं जग कसं पाहतो त्याचं ॲनालिसिस कसं करतो आणि आपल्याला त्याच्यातून काय कळतं आणि त्याच्यासाठी आपण काही उपाययोजना वगैरे सुचवू शकतो का. म्हणजे ओरिजिनॅलिटी जी म्हणतात किंवा ओरिजिनॅलिटी लागते मला वाटतं ती ही ओरिजिनॅलिटी लागते, वेगळं असं काहीतरी कुठे एकांतात बसून वेगळं हे नाही, तर आजूबाजूला घडतं तेच हे करावं त्याच्यात. मग मला असं वाटतं की आत्मविश्वास, इंग्रजीची वगैरे भीती मला पंचायत होते, पण मी माझी अख्खी UPSC परीक्षा इंग्लिश मिडियममधून दिली, इंटरव्ह्यू पण इंग्लिश मिडियममधून दिला आणि मी ती क्वालिफाय झालो. त्याच्यामुळं भाषेची वगैरे काहीही अडचण असता कामा नये, कारण भाषा हे ज्ञान फक्त प्रक्षेपित करण्याचं एक साधन आहे, मग ती इंग्रजी असो किंवा मराठी असो. त्यामुळे ग्रामीण भागातल्या विशेषतः मुलांसाठी की कॉम्प्युटर मराठी आणि इंग्रजीचा असं काही बर्डन घ्यायची गरज नाही आहे. तर नक्की म्हणजे आत्मविश्वास किंवा स्वतःवरती विश्वास ठेवला तर नक्की ही परीक्षा क्रॅक होते. तुम्हाला पुढील परीक्षेसाठी नक्की शुभेच्छा, आणि ही आमची सुरुवात आहे आमच्या सर्वांची, आणि आम्ही खरंच तुम्ही ज्या अपेक्षा किंवा जे काही हे दाखवले आमच्यावरती त्याला नक्कीच उतरू, म्हणजे हे करू, स्वप्नात प्रत्यक्षात आणायचा प्रयत्न करू आणि त्याच्यात यशस्वी होऊ. प्रथम दोन भाषांचं जय हिंद.